शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। अपराध नियंत्रण शाखा ने शांतिनगर थाना क्षेत्र की कुख्यात ड्रग विक्रेता चंदा ठाकुर के अड्डे पर छापा मारकर ड्रग व नगद 1,63,000 रुपए सहित कुल 3,81,000 रुपयों का माल बरामद किया। उल्लेखनीय है कि शांतिनगर पुलिस के कुछ कर्मचारियों की मदद से चंदाबाई का अड्डा फल फूल रहा था। बताते हैं कि कुछ पुलिस वाले चंदाबाई को अपने बहन मानकर उसकी रखवाली करते हैं। मिली जानकारी के अनुसार शांतिनगर थाना क्षेत्र में शाद होम्योपैथी हॉस्पिटल के समीप चंदा ठाकुर का अड्डा है। आज रोजी NDPS पथक पेट्रोलिंग वर असताना आपल्याला एक माहिती मिळाली, त्यानुसार आपण शांतिनगर पोस्ट हद्दीमध्ये शाद होम्योपॅथी दवाखान्याच्या समोर चंदा ठाकूर जी एक सराईत गुन्हेगार आहे तिच्या घरी रेड केली। आपण त्या ठिकाणी आपल्याला रणजित पाटील हा एक आरोपी मिळाला, हिरोईन विकताना मिळाला तो। त्याच्याकडे आपण 25 ग्रॅम हिरोईन 1,00,000 रुपये किमतीचं जप्त केलेलं आहे। तिच्या चंदा ठाकूरीच्या घराची झडती घेतली असता आपल्याला तिच्यामध्ये जवळपास 1,65,000 रुपये कॅश मिळाले आणि जवळपास 28,000 ते 30,000 रुपयाची दारू मिळाली। तिथे ती एक मोटरसायकल आणि त्यांचे दोन मोबाईल असा जवळपास 3,81,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। एक आरोपी आपण अटक केलेला आहे आणि एक आरोपी तिथून पसार होण्यात यशस्वी झालेला आहे। सर, त्रास झाली आहे, काही लेडीज आहे का? चंदा ठाकूर या आरोपी यापूर्वीचा काही रेकॉर्ड आहे? बरोबर आहे, चंदा ठाकूर हिच्यावर यापूर्वी भरपूर गंभीर गुन्हे आणि NDPSचे गुन्हे दाखल झाले आहेत आणि तिची मुलगी आरती ठाकूर ही सुद्धा घटनास्थळावरून पसार झालेली, तिच्यावर पण गुन्हे दाखल आहेत यापूर्वी। जहां ड्रग्स शराब अवैध रूप से बेची जाती है, इससे पहले भी चंदा के अड्डे पर कार्रवाई हो चुकी है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इन बीसीएन न्यूज नागपुर।